नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सोनवणे, संचालक लक्ष्य अकॅडमी. आणि आज आपल्या बरोबर आहेत निखिल गाडगे, लक्ष्य अकॅडमीचे स्टुडंट. आणि 2019 मध्ये राज्यसेवेच्या झालेल्या एक्झाम मध्ये सिलेक्ट झालेले निखिल गाडगे. आधी सध्या निखिल सर आपण इंट्रोडक्शन करून घेऊ, माहिती मिळवून घेऊ निखिल बद्दल, कसं त्याने हे यश प्राप्त केलं त्याबद्दल आधी माहिती मिळवून घेऊ. नंतर तुम्ही जे प्रश्न असतील, तुम्ही जे चॅट मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा झूमच्या माध्यमातून विचारू शकता. नंतर आपण त्या प्रश्नांची उत्तरे देऊ, ठीक आहे. सो निखिलचा माझा पहिला प्रश्न आहे की हा प्रवास निखिल नक्की सुरू कसा झाला? सर नमस्कार, आणि आपल्याकडे पोहोचेल त्यांना नमस्कार. प्रथमतः तर प्रवास म्हणतो मी माझं ग्रॅज्युएशन फार्मसी मधून झालंय, बी फार्मसी केलंय. जेव्हा 13-14 साल मी पास झालो, त्यानंतर दोन प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला. पण मनामध्ये पहिल्यापासून अशी इच्छा होती की गव्हर्नमेंट मध्ये काम करावं. माझे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, तर वडील गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, तर पहिलेपासून अशी इच्छा होती की कधी ना कधी ट्राय करावं. पण मला माहित नव्हतं एक्झॅक्टली काय क्रायटेरिया असतो, डिग्री मध्ये काही पर्टिक्युलर पर्सेंटेज मार्क्स लागतात का, म्हणजे अशी मला बेसिक ओळख पण नव्हती या एक्झाम बद्दल. किती वर्षाला जॉब केला तुम्ही? मी 3.5-4 वर्ष जॉब केला दोन कंपन्यांमध्ये, फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये जॉब केला. एमपीसी वापर मग न्यूजपेपर मध्ये मग कधी ऍड्स यायच्या, लक्ष अकॅडमीचे ऍड यायचे न्यूजपेपर मध्ये, लोकसत्तामध्ये ऍड यायचे. एकदा फोन केला मी, एकदा काम केलं होतो माझं ऑफिस बँड्राला होतं मुंबईमध्ये, तर काम करतो मी फोन केला ऑफिसमध्ये, एकदा ब्रेक चालू होतो मी फोन केला. तेव्हा मग फोन केला आणि मग समजलं क्रायटेरिया बेसिकली काय असतो, किंवा मग काही डिग्रीच्या क्रायटेरिया काय, किंवा मग बेसिक काही काही विषय असतात या स्पर्धा परीक्षेमध्ये. मग माहिती नाही आली ऑफिसमध्ये, मग कसा फरक सांगा. पण प्रवास सगळ्यात महत्वाचा आहे, जी प्रोसेस आहे ना ती महत्वाची असं मला वाटतं त्याच्यामध्ये. तर प्रोसेस मध्ये नक्कीच तशी तीन टप्प्याची एक्झाम आहे, प्रीलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रत्येक टप्पा तुम्ही कशा प्रकारे हाताळताय आणि कशा प्रकारे त्याला तुम्ही रिॲक्ट करताय आणि रिस्पॉन्ड करणं ते महत्वाचं आहे. मी असं म्हणेल की यश अपेक्षित होतं, कारण मी प्रत्येक टप्प्यात बऱ्यापैकी फॉलो करत होतो आणि त्याला कुठे ना कुठे मी माझा 100% द्यायचा प्रयत्न करत होतो. आणि मग शेवटी यश मेहनत हे आपल्या हाती असतं असं म्हटलं जातं, मेहनत होती तर त्याची दिशा होती त्या मेहनतीला, मग यश अपेक्षित असं मी म्हणेन. आणि
हे यश किती महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? नक्कीच महत्त्वाचं असेल सर, तुम्हाला माहित आहे आपण चेंजेस इंटरॅक्टिव असतो, यश महत्त्वाचं आहे. पण मला वाटतं की हा एक पहिला टप्पा आहे, सिलेक्ट झालोय, पुढे जाऊन मी कसं करणार आहे काम करेल प्रशासन, ते पण एक महत्वाचं असेल असं मला वाटतं. त्याच्यावर मला खरी ओळख खरी ओळख समजेल लोकांना, किंवा मग ज्या क्षेत्रात मी काम करेल त्या ठिकाणी काम करेल तिकडे समजेल असं मला वाटतं. करिअर म्हणून एमपीएससी कडे असं कधी वाटलं आणि का वाटलं? म्हणजे तुम्ही चार वर्ष जॉब करत होता, असं कधी वाटलं की करिअर म्हणून आपण एमपीएससी कडे यावं? ओके, तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की चार वर्ष प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करतो, तर प्रायव्हेट सेक्टर इज प्रॉफिट मेकिंग किंवा ऑर्गनायझेशनसाठी काम करतो, ती चुकीची गोष्ट नाही असं मला वाटतं. पण प्रॉफिट मेकिंग हा त्याचा एक महत्वाचा त्याचा ऑब्जेक्टिव्ह असतो. गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये महत्वाचा एक त्याचं एक हे असतं की तुम्ही लोकांसाठी काम करू शकतो आणि लोक लोकसाठी काम करू शकता हे महत्वाचं मला हे वाटतं. आणि आवाका दुसरं म्हणजे आवाका, तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काम करत असता ना, त्या पर्टिक्युलर 300, 400, 500 किंवा 1000 लोकांसाठी काम करता, म्हणजे तुम्ही सामान्य जनतेसाठी काम करू शकता. आवाका मोठा आहे आणि पर्यंत महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र समोर 10 ते 11 करोड जनता, कुठेही तुम्ही ग्रामीण क्षेत्र असू दे, शहरी क्षेत्र असू दे, जर सेमी अर्बन क्षेत्र असू दे, असे मोठं आवाज आहे या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. अभ्यासाची सुरुवात कारण मी बघतोय जवळ 3 वर्ष लागली आपल्याला पोहोचायला. पहिला टप्पा पहिल्या वर्षी हातात काहीच यश नाही, दुसऱ्या वर्षी डायरेक्टली इंटरव्ह्यूला हे केला, मला त्याच वर्षी खूपच अपेक्षा होती, पण तिसऱ्या वर्षी आपलं हा 3 वर्षाचा प्रवास कसा झाला किंवा अभ्यासाची सुरुवात कशी केली किंवा एवढ्या कालावधी लागण्याचं कारण काय असावं? सर तसं म्हणा हे एक्झाम खूप डायनॅमिक आहे. प्रथम डायनॅमिक म्हणजे जे विषय आपण काउंट केलं तर 17 ते 18 विषय यामध्ये सामावले इंटरव्ह्यू पूर्ण वेगळ्या प्रकारे प्रोसेस प्रिलिम मध्ये. पण प्रिलिमचा जो आपत आहे तर मी तुम्हाला एक सांगेन की प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही वेगळ्या प्रकारच्या, कारण प्रिलिम्स मध्ये तुम्हाला सिलेबस दिला असतो, विषयांची नावं दिली असतात, ज्याचे विद्यार्थी आपल्याला बघतात त्यांना ज्यांनी बघितलं असेल सिलेबस त्यांना माहित असेल की प्रिलिम मध्ये फक्त विषयांची नावं दिली असतात. मी मेन्स त्याच्या ऑपोजिट आहे, मेन्स मध्ये प्रत्येक सब्जेक्ट पर्टिक्युलर सब्जेक्टचं नाव दिलं असतं, त्या सब्जेक्टच्या अवती होती आपल्याला प्रयत्न असतो. तुम्हाला वाटतं की प्रिलिमचा आवाका काय आणि परत मग मेन्स मध्ये इंटरव्ह्यू कोणत्या कोणत्या गोष्टी करायचे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टी नाही करायच्या. आज नक्कीच जे तुम्ही आपण आज संवाद साधतोय तर नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की काय काय चुका केल्या आणि चुका खूप महत्वाच्या ते तुम्ही करू नये. सक्सेस फॉर्म्युले खूप सारे आणि खूप सारे 420 विद्यार्थी पास झाले तर प्रत्येकाचा वेगवेगळे काही फॉर्म्युले त्याच्यामध्ये काही काही सांगणे काही ऑड गोष्टी आहेत तर नक्कीच आपण मग आपण जर विषय सुरूच केलाय तर सर्वसाठी आपण चुकांपासून सुरू करूया. येस सर, नक्की काय अभ्यास करताना नक्की चुका का चुका काय झाल्या आणि मग चुकांपासून इतर विद्यार्थी काय बोध घेऊ शकतील? एक तर सर्वात महत्वाची गोष्ट 3 चुका मी सांगतो. सिलेबस योग्य प्रकारे न बघणे ही सर्वात मोठी चूक असते. सिलेबस एमपीएससीने डेडिकेटेड सिलेबस दिलाय, प्री साठी पण विषय दिले मी सांगितल्याप्रमाणे, मेन साठी पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज त्यांनी 4 GS चे पेपर सपोर्ट इंग्लिश मराठी सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह असे प्रकारे दिलाय. तर सिलेबस न बघणे ही सर्वात मोठी चूक असते विद्यार्थ्यांचे तुम्हाला वाटतं. दुसरं म्हणजे सर पेपर्स मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका न बघणे. आपण नॉर्मली काय करायला जातो की ठीक आहे आपल्याला सिलेबस बघितलाय चला आता हा सब्जेक्ट घेऊ आणि पूर्ण पुस्तक वाचून काढू. हे प्रश्नपत्र अनेक वेळेस असंही असतं की हे प्रश्न परत येणार नाही. हो हा जे आपला जो 10वी किंवा ग्रॅज्युएशनचा हे झालेलं आहे की हा प्रश्न परत येणार नाही मी का वाचतो मुळात हा असतो तर तो परत प्रश्न येतो का किंवा त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगता? 10 ते 15% क्वेश्चन रिपीट होतात एमपीएससी मध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये. 10 ते 15% क्वेश्चन म्हणजे 15 मार्क. आपण 1 मार्काचा एक क्वेश्चन बघितला मेन साठी आणि 3 साठी बघितलं 20 मार्क होतात, म्हणजे तो एक क्वेश्चन 2 मार्काचा असतो. 10 ते 15% डायरेक्टली रिपीट होतो आणि तुमच्या प्रश्नाचा सब्जेक्ट बघितला. फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो अर्थक्वेक आणि भूकंप किंवा भूकंप मराठी म्हणतो आपण, तर प्रेमला प्रत्येक वर्षी एक ना दोन क्वेश्चन येत आहेत. हा रिपीटेड सब्जेक्ट आहे त्यावर आपल्याला तयारी करून जाणं अपेक्षित आहे. ते 4 मार्क आपल्या हातात आहे, 2 ते 4 मार्क म्हणजे 3 सब्जेक्ट आहे, 1-2 मार्क होतो
आपल्याला कसं वाटतं की ठीक आहे यावेळी सब्जेक्ट काय आहे गोला मध्ये जॉग्रफी मध्ये तर पुढच्या वेळेस येणार पुढच्या वेळेस कधी वेगळं येईल तर ही चुकी नको यायला म्हणून मी म्हणलं की प्रश्न पद्धती योग्य प्रकारे न बघणे रिपीट झाले क्वेश्चन आणि तिसरं म्हणजे सर रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे एक्झामचा एक्झामला टोटल 17 ते 18 महिने हा प्रवास असतो ते पण एका अटेम्प्ट मध्ये पास झालं सपोज तुम्ही एका अटेम्प्ट मध्ये पास नव्हता सेकंड अटेम्प्ट चालले तर टोटल 3 वर्ष तुम्हाला लागतात 2.5 ते 3 वर्ष आपण एका अटेम्प्ट घेऊ की 18 महिन्यामध्ये आपण जे पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात जो अभ्यास केलाय तो आपण मेन साठी 18 महिन्यात आपल्याला कशा प्रकारे आठवू शकतो किंवा कशा प्रकारे आपण तो आपल्या लक्षात ठेवावा त्या सगळी सर्व मोठी प्रोसेस आहे रिव्हिजन रिव्हिजन कशी करावी ते आपण नक्की बोलतो डिटेल मध्ये पुढे पण हे 3 महत्वाचे आहेत की रिव्हिजन करत नाही आपण तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे की 3 जे महत्वाचे टप्पे आहेत ते तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे प्रश्नपत्रिका माहिती पाहिजे आणि तिसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सर्वात 3 महत्वाचे मुद्दे की तुमचं तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमचा सिलेबस आणि तुमचं रिव्हिजन या 3 गोष्टी तुम्हाला यश प्राप्त करून देऊ शकतात या महत्वाच्या या अजून सर तुका छोटे छोटे भरपूर आहेत की मग हा मग पेपर एक्झामच्या दिवशी काय करायचं किंवा एक्झामच्या पहिले काय करायचं पहिले 1 महिना काय करायचं मग ते रिव्हिजन कशा प्रकारे करायचं मग प्रिलिमच्या आधी किती दिवस आधी रिव्हिजन केली पाहिजे तर तुम्ही सांगतो माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी प्रिलिमला 2 टाईप असतात GS1 GS2 ज्यांना माहिती आहे त्यांनी पण ऐकून घ्या ज्यांना माहिती त्यांनी परत ऐकून घ्या प्रिलिम 2 टप्पे असतात 2 पेपर असतात GS1 GS2 GS1 म्हणजे जनरल सब्जेक्ट आपले जनरल स्टडीज त्यामध्ये सगळे इतिहास भूगोल सायन्स सगळे GS2 असतं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट असतो बरोबर त्यामध्ये मग ऍप्टिट्यूड मध्ये येतात कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारे असतात 50 क्वेश्चन असतात बाकी असतं ऍप्टिट्यूड रिझनिंग आणि लॉजिक तर माझी मी माझा जो पहिला अटेम्प्ट प्रपोजल होता सांगू शकतो मी काय चूक केली होती तर एक्झाम मी बऱ्यापैकी पेपर सॉल्व्ह करत होतो क्लासेस मध्ये वगैरे सगळ्या बाकी क्लासेसचे पेपर तुम्ही अवेलेबल करून दिले होते ही 2016 अटेम्प्टची पहिला अटेम्प्टची माझी मी सांगते स्टोरी थोडीच म्हणायचो तर मी 3 महिन्या आधी बऱ्यापैकी पेपर सॉल्व्ह केले होते GS मध्ये चांगला स्कोर येत होता प्रकारे त्यावेळेस जो कट ऑफ होता 160-170 लागायचा 150 लागायचा GS मध्ये 70-80 मार्क यायचे CSET मध्ये पण 100 पर्यंत माझी पोहोच होते आणि मग काय झालं परीक्षा होत्या महिन्यावर आणि मी माझा असा विचार झाला की मी GS मध्ये असं फोकस करावं आणि मी CSET ची प्रॅक्टिस करणं सोडून दिली आणि मग त्याचं एक एक्झाम मध्ये असं आलं की CSET सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायमिंग टाइम मॅनेजमेंट मग पेपर मध्ये टाइम मॅनेजमेंट मला जमला नाही पेपर टू मध्ये पेपर वन मला चांगले प्रकारे 70 ते 75 मार्क मिळाले होते पण पेपर टू मध्ये मला पेपर सॉल्व्ह करता टाइमच टाइम कमी पडला आणि त्यामुळे माझे पहिला अटेम्प्ट फेल तर ती मी सांगू शकतो की CSET ची प्रॅक्टिस असते प्रिलिम्स साठी महत्वाची ही सगळ्यात महत्वाची आहे की तुम्ही रेग्युलर डेली प्रॅक्टिस करणं महत्वाचे डेली 10 उतारे सॉल्व्ह करणं कोणत्याही मार्क प्रकाशन असू दे किंवा पहिले मागच्या वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह करा मागच्या वर्षी उत्तर मॅच करा आणि आयोगाने उत्तर काय लिहिलंय त्याच्यावरती विचार करा सेल्फ अनालिसिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर दिस एक्झाम आणि मग टाइम मॅनेजमेंट कडे वळा तर हे 2 महत्वाचे डॉक्टर सिस्टर बरोबर बरोबर ठीक आहे तर मुलाखतीच्या वेळी आपण जरी मुलाखतीकडे थोडस अनेकांना असं की प्राधान्यक्रम कुठचे मुलाखतीच्या वेळी किंवा प्राधान्यक्रम वेरी करू शकतात प्रत्येकाच्या आवडीनुसार असं काही नाही की हे डिपार्टमेंट चांगले हे डिपार्टमेंट जो काम करण्यासाठी जास्त ऑड असं म्हणायचं नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह 3 महत्वाचे डिपार्टमेंट आहेत बाकी म्हणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट असतो त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर मग तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे सर्व पोस्ट येतात दुसरं असतं पोलीस डिपार्टमेंट त्यामध्ये DYSP आणि ACP पोस्ट आहेत आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्याच्यामध्ये ACST पोस्ट आणि मग कस्टमचं पण एक डिपार्टमेंट वेगळे पोस्ट आहे तर माझा प्राधान्य तो मी सांगतो मी ऍडमिनिस्ट्रेशन या डिपार्टमेंटकडे माझा जास्त ओढा होता तर मी डेप्युटी कलेक्टर पहिला प्रेफरन्स टाकला होता दुसरा प्रेफरन्स जो स्टँडर्ड प्रेफरन्स होता DYSP आणि ACP तिसरा ACST आणि मग तहसीलदार आणि मग या सगळ्या पोस्ट आल्या होत्या पाणी पिऊन घेतो खूपच इंटरव्ह्यू द्यायची आहे
सर्वात आव्हानात्मक टप्पा कुठचा वाटला की हा झाला की असं काही आव्हानात्मक टप्पा तुझा मुख्य यांच्यात कधीही तेवढंच आव्हान तसं की तिन्ही आपापल्या बाबतीत आव्हानात्मक आहेतच पण मला वाटतं की इंटरेस्टिंग आन्सर इंटरेस्टिंग आणि खरं आन्सर की प्रिलिम ही सगळ्यात टफ एक्झाम जो पार्ट आपण म्हणू शकतो या परीक्षेत आहे. तर त्याचे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपीट करते की प्रिलिमचा आवाका जास्त मोठा आहे. काही विचार शकतो प्रिलिम मध्ये करंट अफेअर्स मध्ये काही येऊ शकतो. मेन्सला तेवढं त्या बाबतीत करंट अफेअर्स एवढा अफेक्ट करत नाही पण प्रिलिमला करतात दहा ते बारा क्वेश्चन येतात. मग बाकीचे सब्जेक्ट म्हणून पूर्ण काही आवाका खूप खूप लास्ट आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा अजून एक अँगल आहे तो सीसॅटचा. सीसॅटची डेली प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. तर प्रिलिम हा सगळ्यात आव्हानात्मक टप्पा असं मला वाटतं. मला वाटतं की 2012 पासून जो सर्वात मोठा चेंज झालेला आहे तो सीसॅट कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्यात 2012 पासून सीसॅट कराल तर वाचाल हाच प्रिलिमरी पास व्हायला हाच महत्वाचा महत्वाचा झालेला आहे. कधी नैराश्य आले का कधी निराश झाला हताश झाला असे कधी झालं? कारण हा सगळ्याच विद्यार्थ्यांचा कॉमन प्रश्न कॉमन आहे. काही प्रश्न खरंच जोपर्यंत पोस्ट मिळत नाही आर्थिक असो कसे लोक विचारतात कधी होणार पास होणार की नाही. तीन वर्षाच्या नैराश्य आलं का पण त्याच्यात मात कशी नैराश्य ना. मी खरं सांगायचं म्हणलं तर फ्रिक्वेंटली येत राहतात म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत असू दे की कट ऑफ एवढा जास्त लागतो आणि माझी तयारी नाही. दुसरं मग ऑटोमिक असतो की घरचे विचारतात की ग्रॅज्युएशन झालं किंवा मग ज्यांनी जॉब केला नाही मग त्यांना वेगळ्या प्रकारे प्रेशर असतं की तुला जॉब नाही भेटला मी इकडे 2-3 वर्ष काय करतोय किंवा किती टाइम झाला. ज्यांनी जॉब केलाय मग त्यांना विचारलं की मग तू जॉब चांगला जॉब करत होतास का सोडलास प्रॉब्लेम असतात. नॉर्मली एमपीसी मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास समाज माध्यमातून आले असते मग त्याचं काही प्रॉब्लेम असतं. तर नैराश्य नक्कीच असतं आणि प्रत्येकाला काही ना प्रकारे काही ना काही प्रॉब्लेम असतात या एक्झाम मध्ये. कारण ती प्रोसेस एवढी मोठी कुणाकुणा म्हणजे प्रोसेस मोठी आहे. डोंट गिव अप. तुम्ही नैराश्यावर मात करण्यासाठी एक तर की तुम्ही अभ्यास अभ्यास कसा करावा हे सगळ्यात महत्वाचं. तर तुम्ही नैराश्य टाळतं की एक तर आपल्याला वाटते की आपण हे करू शकत नाही तर का नाही करू शकत. आपण बोर झालो असतो आपला दिवशी 16-17 तास अभ्यास केला तर नक्कीच तुमचे नेक्स्ट 3-4 डेज ना ते नक्कीच तुम्ही बोर होणार मग तुम्ही तुम्हाला नैराश्य येणार. तर अभ्यास असा करावा की तुमचा वर्क लाईफ बॅलन्स किंवा स्टडी लाईफ बॅलन्स मेंटेन राहिला पाहिजे थ्रू आउट द पिरियड. मग अभ्यास 8-10 तास करावा. जशी जशी परीक्षा लावली तशी नक्कीच तुमचा अभ्यास वाढत जाणार. पण असं नका करू की एकाच दिवशी 15-16 तास अभ्यास केला आणि मग पुढे मग काही नाही मग पुढच्या आठवड्यावर काही नाही थंडगार झोपले तुम्ही किंवा नैराश्य झालं मग ते महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी तर नेहमीच गरजेची राहिली. 2 तास करा पण रोज करा. 2 तास हा बरोबर किती म्हणजे 5-7 तास एवढेच अभ्यास केला पाहिजे. तशी अशी एक्झाम जेव्हा येते मग एक्झामला 6 महिने झाले असताना तुमचा अभ्यास 8-10 तास वाढत जातो सतत वाढत जातो. तुम्हाला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर पॅशन क्रिएट होते आणि सतत तुम्ही त्या अभ्यासाकडे किंवा तुम्हाला ते विषय आवडू लागतात. तुम्हाला समजतं की मला या फील्डवर जास्त काम करायचं या सब्जेक्ट हा सब्जेक्ट मध्ये मी वीक आहे तिकडे जास्त काम करू तर मग एक्झामला जसा जसा टाइम आपला निघत जातो तर आपण अभ्यास जास्त करून वाढून जातो. सपोज एमपीएससी 16 दिवस कधी वाटलं तेच वाटलं की आता बस 3 वर्षाचा मेल झाला बस झाला तर एमपीएससी. अनेक अशी आमिषे आहेत प्रायव्हेट मध्ये गेले की तुम्हाला लगेच पगार चालू होतो नाही कारण की मला माहित होत म्हणजे मला स्वतःवर विश्वास होता की कधी ना कधी मी जी प्रोसेस फॉलो करतोय ती मी ऑनेस्टली सगळं फॉलो करतोय ऑनेस्टली अभ्यास करतोय हार्डवर्क करतोय. तर मला कधीच वाटलं नाही की एमपीएससी सोडावी आणि परत प्रायव्हेट सेक्टर जॉब कडे मिळावा. तर मी एक कसं की पेशन्स खूप महत्वाचं आहे एक्झाम साठी. तर मला वाटतं हे हा जो पेशन्स हा गुण आहे माझ्यामध्ये कदाचित असावा त्यामुळे कधी वाटते की मला की एक्झाम सोडून जावं. नक्की आणि मी ते छंद फॉलो करतो अभ्यासाचा टाइम मॅनेज करून ते छंद फॉलो करतो. बॅडमिंटन खेळायला मला खूप आवडतं. मला पिक्चर बघायला मूवीज बघायला खूप आवडतात. तर ऑफकोर्स एक्झामचे 2-3 महिने आधी हे सगळे छंद बाजूला ठेवले. पण आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल प्रिलिम आहे आता प्रिलिम पुढे सप्टेंबर मध्ये नक्की 3 महिने राहिले
नक्कीच तुमचे छंद थोडेफार जण हवे, पुस्तक वगैरे वाचायचं व्हॅल्यू, पण असं नाही की मग छंद जोपासत आणि मग अभ्यास बोलून राहतोय, पण छंद नक्की जोपासत. कसं कसं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक वर्ष पुढच्या वर्षासाठी तयारी करताय, कसं वरती तुम्हाला सगळं सोडलंय, सगळं छंद किंवा तुमचं काही बाकी एक्स्ट्रा करून तुम्ही सोडलाय, तुम्ही फक्त 20% अभ्यास करतो असं करू नका. तुमचे छंद जोपासा, एक्झाम जशी जशी जवळते तसे तसे तुम्हाला आपण सगळे अडल्ट आहोत आपल्याला समजतो कधी काय कसं मॅनेज करावं. तर असं माझं म्हणणं आहे की छंद नक्की जोपासावे. तर एक आपल्याला नैराश्य जो पार्ट म्हणत होता की नैराश्य कसं त्याच्यावर कशी मात मिळवावी, तर छंद जोपासावे, काही ना काही करत राहावं. तुमच्या यशामध्ये तुम्ही सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल किंवा वाटा पाडून घ्यायचं झालं तर कोणा कोणाला त्याचा तुमचा महत्वाचा हिस्सा आहे? हो नक्कीच. सपोर्ट सपोर्ट सिस्टम एक लागते. तर एक तर नक्कीच माझे फॅमिली, आई वडील, दोन भाऊ, त्यांनी मला थ्रूआउट दिस पिरियड सपोर्ट केलं. त्यांनी त्यांचं असं कधीच म्हणणं नव्हतं की ठीक आहे तुला जमत नसेल तर सोड. आता हे सरांनी सांगितल्याप्रमाणे ती क्रिकेट लागले मला, तर ठीक आहे आता होत नाही तर सोडून परत प्रॉडक्ट जॉब कडे वळ की ठीक आहे जाऊ नाही होणार. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. मग ते फेलियर्स देखील सक्सेस होते. फॅमिलीने खूप महत्वाची साथ दिली. माझे मित्र परिचय असू दे, त्यांनी पण नक्कीच मला फॉलोअप घेत आहे की काय करतोय, कुठे आता काय एक्झाम कधी आहे, नक्कीच एक आपण लूप मध्ये राहतो. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे क्लासेस, म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांचा नेहमी फोन येत राहिला की निखिल कुठे आहे. म्हणजे आम्ही मी पुण्याला होतो, मध्ये मधला जो पिरियड होता मी पुण्याला गेलो होतो मेन्स हा प्रिपरेशन करण्यासाठी. तर सगळ्यांचा नेहमी कॉल येत राहायचा की काय चालू आहे. समाजाच्या माध्यमातून एक आपलं एक ठीक आहे हे पुस्तक मी या विषयावर हे पुस्तक वाच, पण मधून मधून तो गायडन्स संवादाच्या माध्यमातून गायडन्स एक तो फ्लो मेंटेन राहिला. तो म्हणतो की हे यश यशाचं श्रेय झालं नाही तर या तीन घटकांना नक्की. बरोबर आहे. अनेक वेळेस असं होतं की मुलांच्या मनामध्ये संभ्रम असतो की क्लास लावावा की लावू नये, मी स्वतः तयारी करू शकेल का, किंवा क्लास न लावता एखाद्या गोष्टीला जास्त नाही लागू शकतो का. या बाबतीत तुमचा हा खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे. म्हणजे एकदम असं नाही की माझं असं मत नाही की 100% अजून 100% त्या बाजूने वायरेट क्वेश्चन आहे. एक तर आहे की मेहनत, मेहनत ही तुमची सहजच आहे काही झालं तरी. 100% मेहनत ही तुम्हाला स्वतःलाच करायची. पण दुसरं म्हणजे मेहनतीला दिशा. तर दिशा कुठून भेटते हे आपण सायन्स मध्ये असतो ना एक्सेलरेशन. एक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे की दुसरी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. बरोबर. तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे मेहनतीला दिशा. तर ते आपण क्लासच्या माध्यमातून भेटू शकतो आपल्याला असं मला वाटतं. काही सुमारे जे दिवस असतात त्यामध्ये मग आपल्याला जे गायडन्स असतो ते आपल्याला भरकटायला वाटतो. वाटतं की सपोज तुम्ही एकटा अभ्यास करत असाल तर असं होऊ शकतं की तुम्ही भरकटताय. मग पुढे पहिले 5 ते 6 महिने असं होऊ शकतं की अरे हा सब्जेक्ट हा करू की नाही करू. तुम्ही सपोज एखादी अकॅडमी जॉईन करताय किंवा क्लासेस जॉईन करताय तर पहिले काही दिवस असतात ते सुरळीतप्रमाणे पार पडू शकतात. तुमचं प्लॅनिंग असतो ते मग विषयाचा आवाका समजू तुम्हाला किंवा एखादा विषय तुम्हाला जमतच नसेल. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सिस्टम मध्ये सारखा पार्ट तुम्हाला जमतच नसेल, मग क्लासच्या मध्ये सॉल्व होऊ शकतो. तुम्हाला क्लास एक मेहनतीला दिशा देण्याचं काम करणं महत्वाचं. बरोबर आहे. इंटरव्ह्यूची तयारी कशी केली आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असेल आणि दुसरा इंटरव्ह्यूला तुम्हाला काय प्रश्न विचारले गेले होते. मुलांना नेहमीच एक इंटरव्ह्यू कसा गेला, तर इंटरव्ह्यू ची तयारी कशी केली. म्हणजे असं नाही की तिकडे पहिले जे दोन टप्पे प्रिलिम्स आणि मेन्स तिकडे तुमचं नॉलेज टेस्ट झालं. इंटरव्ह्यू तुमच्या पर्सनॅलिटी बघितली. आपण म्हणतो की पर्सनॅलिटी कशा प्रकारे आहे तुमची, तुम्ही किती ऑनेस्ट आहात, तुम्हाला किती तुम्ही किती मॅनेजमेंट किंवा लिडरशिप क्वालिटी किती कशा प्रकारे आहे. कारण की तुम्ही पुढे जाऊन अधिकारी म्हणणार आहात. लिडरशिप क्वालिटी दोन महत्वाच्या पर्सनॅलिटी अँगल आणि लिडरशिप अँगल बघितलं जातो आणि बाकी पण भरपूर आहेत पण हे दोन महत्वाचे अँगल बघितले जातात. इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे एक तर आहे की मॉक देणे. मॉक आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या अकॅडमी आहेत त्या प्रत्येक अकॅडमी मॉक घेतले जातात. एवढं ऍटलीस्ट तुम्हाला वाटलं 3 ते 4 मॉक दिले जावेत असं मला वाटतं. तुम्ही पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला तर एक तर युट्यूबवर लक्ष अकॅडमी मध्ये पण वाटतं तुम्ही इंटरव्ह्यू अवेलेबल करून दिले ते तुम्ही बघा. ते तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली इंटरव्ह्यू कशा प्रकारे असतो. लक्ष अकॅडमी मध्ये मी मॉक दिला होता तो घेतला होता चांगला पॅनल असतो. तर इंटरव्ह्यू कुठे जातो ते पण महत्वाचं आहे की पॅनल जिकडे एक्सपिरियन्स पॅनल असेल
तिकडे इंटरव्ह्यू द्यायचा. तीन ते चारच मॉक द्यायला असं मला वाटतं. जास्त मॉक देणं जास्त कन्फ्युजन वाढतं. खूप सारे सल्ले मग आपल्या स्वतःचा जे ओरिजिनल फॅसिलिटी असते. इंटरव्ह्यूची तयारी ही अशी काही वेगळी तयारी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एक तुमचं जे असतं ना की तुमचे थॉट प्रोसेस आहे त्यांना कशा प्रकारे तुम्ही क्लॅरिटी देता हे सगळ्यात महत्वाचं आहे. क्लॅरिटी ऑफ थॉट सगळ्यात महत्वाचं आहे इकडे इंटरव्ह्यू साठी. कारण की 25 ते 30 सेकंड तुम्हाला आन्सर द्यायचं असतं. बरोबर टाइमिंग बघितला तर तिकडे तुम्हाला कमीत कमी शब्दात जास्त जास्त कसा इम्पॅक्ट पडता येईल ते महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी होईल. प्रश्न काय काय विचारले गेले होते सरांचं पॅनल होत आणि माझा इंटरव्ह्यू मुंबईलाच होते. आणि साधारणतः मुंबईचा इंटरव्ह्यू हा शेवटचा टप्पा होता. यावेळेस इंटरव्ह्यू ऑलमोस्ट 50 दिवस आले. 49 दिवस माझा इंटरव्ह्यू होता 20 तारखेला 20 मार्चला. आणि पॅनल दोन पॅनल होते मेश्राम सर आणि गवई सर. तिकडे गेल्यावर आपल्याला टोकन मिळतो आणि टोकनवर ठरव तिकडे डिसाईड होतं की गवई सरांचं पॅनल आहे की मेश्राम सरांचं पॅनल. मला गवई सरांचं पॅनल आलं होतं आणि इंटरव्ह्यू सुरू झाला. माझा इंटरव्ह्यूचा 7 नंबर होता म्हणजे लंचच्या आधी माझा इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यू मध्ये गेलो मी आणि मग सरांनी इंट्रोडक्शन बेसिक विचारलं विचारतो. आणि मग सरांनी माझ्या नॉर्मली कसं होतं इंटरव्ह्यू मध्ये मग तुमचा शिक्षक मग जॉब केलाय त्याच्यावर काही क्वेश्चन विचारले तर नंतर मग काही विचारलं तुमचं शेवटी मग हॉबीवर हॉबीवरचे क्वेश्चन विचारलं. माझा पहिला क्वेश्चन हॉबीवर रिडिंग फिक्शनल नॉवेल नॉन फिक्शनल नॉवेल ही माझी हॉबी आहे. तर त्या हॉबीवर क्वेश्चन आला मग सरांनी तेच खूप स्केच करत गेले 10-15 मिनिट. आणि मग सरांनी केपी सिंग पॅनल मध्ये मेंबर होते त्यांनी मला असा त्यांनी असं जजमेंट केलं की तू तर सिटी ब्रॅट आहेस म्हणजे शहरातला मुलगी आहे शहरातला उपाधीच दिली म्हणजे यू आर अ सिटी ब्रॅट तर हाऊ विल यू मॅनेज इन रुरल सेक्टर रुरल एरिया. मग सरांनी मला एक क्वेश्चन विचारला की मी तुला दोन ऑप्शन देतो हेल्थ केअर सेक्टर किंवा मग आपलं ऍग्रिकल्चर या दोन पैकी एक तू सब्जेक्ट निवड. मी तुला क्वेश्चन विचारतो तर मला वाटलं की सरांनी मला 5 मिनिटांपूर्वी सिटी ब्रँड म्हणजे शहरातील मुलगा असं मला संबोधलं होतं तर का मग मला ऍग्रिकल्चरचं नॉलेज जे पण आहे ते नक्कीच मला इकडे सरांना एक सरांचा जो जजमेंट चा होता की ठीक आहे मी शहरामध्ये काम करू शकतो आणि ग्रामीण भागात काम करू शकतो. तर मी सरांना वाटलं की मी ऍग्रिकल्चरवर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. तिकडे सरांचा चेहरा फुलला होता. आणि मग तो एक मला की तो एक टर्निंग पॉइंट होता इंटरव्ह्यू मधला की सरांनी हेल्थकेअर मी फार्मसी केल्यावर सरांनी वाटलं की हेल्थ केअर सेक्टर त्याचे क्वेश्चन मी प्रेफर करेल पण मी ऍग्रिकल्चर सेक्टर प्रेफर केलं. मग त्या तिकडे मला वाटलं की आणि मार्क्स मला 54 मार्क्स भेटले. तर पॅनलवर खूप सगळं डिपेंडेंट असतं की कोणत्या पॅनल किती मार्क्स येतं तर त्यांची पण एक लिमिट असते. तर मला वाटतं की हे अबाव ऍव्हरेज मार्क्स असावे. मी जो रिझल्ट बघितलाय तर अबाव ऍव्हरेज मार्क्स भेटले मला. तर तो एक महत्वाचा एक इंटरेस्टिंग एक पॉइंट आहे. आयोगाच्या वेबसाईटवर ते पण एक कुतूहलाचा विषय असतो. आयोगाच्या वेबसाईटवर जा तिकडे रिझल्ट सेक्शन मध्ये रिझल्ट असतो प्रत्येकाचे तिकडे बघा त्याचे मार्क्स बघा. आयोग ही खूप ट्रान्सपरंट ऑर्गनायझेशन आहे. प्रत्येकाचे मार्क्स दिले असतात त्यांचा रँक दिला असतो त्यांची कॅटेगरी दिली असते असं काही संपवलं जात नाही. तुम्ही 8 नंबर 1 रँक केले चौकले सर बरोबर त्यांचे मार्क्स बघा त्यांचे त्यांनी प्रत्येक विषयात किती मार्क्स मिळवले ते बघा. म्हणजे आपल्याला इकडे समजू शकतो की आपल्याला एवढी तयारी करायची नक्कीच ती लिमिट नाहीये पण एक आपल्याला एक अंदाज येतो की या विषयात एवढे हा 10 विषय पेपर 2 हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे पेपर 4 हा जरा कमी स्कोरिंग आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगतोय नॉट नेसेसरी तुम्हाला पण करेल पण एक्झाम्पल सांगतो. तर मग ते तुम्ही बघा रिझल्ट बघा प्रत्येकाला.
एकेका पोस्टवर उत्तरावर येतो की एकेका मार्कावरून पोस्ट जाते किंवा मग क्लासरूम पासून डिसाइड होते. नक्कीच मला वाटतं अजून एक अटेम्प्ट बाकी आहे डीसी सर्टिफाईड. नवीन विद्यार्थ्यांना किंवा या प्रिलिमिनरी एप्रिलची प्रिलिमिनरी पुढे ढकललेली आहे. सध्या आता जे परीक्षा देणार आहे तुम्ही सुद्धा देणार, सध्या जे विद्यार्थी परीक्षा देणार नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, याच्या 3 ते 4 महिन्यात काय करावं त्यांना, त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच मी मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रिलिम वर फोकस करा. प्रिलिम हा सर्वात आव्हानात्मक टप्पा आहे असं मला वाटतं. प्रिलिम वर मग सीसेट एक रेग्युलर मला वाटतं 90 दिवस बाकी आहेत, 90 ते 95 दिवस बाकी आहेत. तर प्रिलिम वर सीसेट तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा. सीसेट तुम्हाला मार्क्स मिळून जाणारा सब्जेक्ट आहे, त्याला घाबरण्याची काही गरज नाही. उच्च मार्गाचा पेपर असतो, नक्कीच तुम्ही 130-135 पुढे मार्क्स मिळू शकतो. जेवढा इनपुट आउटपुट रेशो जीएस 1 चा नाही तेवढा सीसेट चा डबल आहे. तुम्ही सपोज डेली 4 ते 5 तास अभ्यास कराल मग सीसेट मध्ये नक्की 130 च्या पुढे मार्क्स मिळू शकतात. किंवा जेवढा कट ऑफ एक पेपर जसं पेपर होते तसं त्याच्यावर गेले. पण मला वाटतं की तो एक महत्वाचा सब्जेक्ट आहे सीसेट. सीसेट वर तुम्ही असं नाही की तुम्ही जीएस करत राहताय पूर्ण दिवस करणे, सीसेट ला तुम्ही धावत आहे असं करू नका. 50-50 वेटेज आहे. आणि जसे जसे फॉर एक्झाम्पल एक महिना राहिला एक्झाम एक्झामला 13 सप्टेंबरला एक्झाम आहे. ऑगस्ट तुम्ही दुसऱ्या आठवड्यापासून सीसेट ला तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही फरिजून 10 तास अभ्यास करताय तेवढा शेवटच्या वेळेस करावा असं मला वाटतं. असं नाही की करायलाच पाहिजे, काही काही विद्यार्थी 4-5 तास अभ्यास करतात त्यांना पण ते प्रिलिम क्वालिफाय होतो असं नाही. पण मला वाटतं की 10 तास अभ्यास करतात त्यांना 5.5-6 तास तुम्ही सीसेट ला द्यावा. बाकीचे 4-4.5 तास जीएसटी रिव्हिजन करावा. एक काम करायचं 3 महिने बरोबर, तर पहिले 2 महिने पूर्ण सिलेबस कम्प्लीट करा. जेवढं तुम्हाला कम्प्लीट होतं तेवढं करा. आणि एक रिटिंग किंवा तुमचे 2 रिटिंग झालं पाहिजे. शेवटच्या महिन्यात फक्त रिव्हिजनला ठेवा, जीएस फक्त रिव्हिजन करा. मी एक उदाहरण सांगू इच्छितो की तुम्ही 100% सिलेबस आपण एक्झाम्पल घेऊ, 100% सिलेबस 100 टॉपिक आहेत, तर त्यावर तुम्ही 100 च्या 100 टॉपिक वाचले आणि मग त्याची रिव्हिजन केली नाही तर तुमचं आउटपुट 50% जाईल. पण तुम्ही 100 पैकी फक्त 80 टॉपिक बरोबर केलं आणि त्याची चांगली रिव्हिजन केली शेवटच्या म्हणाल तर तुम्हाला तो रिझल्ट 100% येऊ शकतो. म्हणजे जीएस मध्ये तुम्ही 127 जो आता आजकालचा कट ऑफ आहे 200 कट ऑफ लागला, 198 लागू होणार आहे 200 प्रिलिम्स तर 400 पैकी 200 मार्क म्हणजे नक्की तुम्हाला सीसेट मध्ये जास्त पुढे 120 काढू शकता तुम्ही. आणि जीएस मध्ये नक्की तुम्ही 100च्या आसपास ट्राय करू शकतो. लाईक आपला स्कोर एक सेफ स्कोर म्हणून घेऊ शकतो. कट ऑफ नक्की वेगवेगळा लागू शकतो. त्याच्या मागच्या वर्षी 250 लागला, मागच्या वर्षी 198 लागला, एका वेळेस 125 लागलाय. असं काही नाही की कट ऑफ हा या रेंज मध्ये असतो किंवा एवढाच असतो. कट ऑफ हा खूप डायनॅमिक आहे, एकदमच खूप डायनॅमिक आहे. अनेकांचा प्रश्न असतो की 3 महिन्याची तयारी होईल का एवढ्या लिमिटेड पिरियड मध्ये. कधी कधी काही जण आता सुद्धा सुरू केलं असेल ती. आणि तेवीस असं होतं की जसं तुम्ही रिव्हिजन बद्दल म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असतं की मी अजून मिस केलं नाहीये, किती राहिलेला आहे. 3 महिन्यात प्रत्येकाला वाटत असतं. मला वाटतं महाराष्ट्रातून जो विद्यार्थी पहिला आहे असं वाटलं कुठे ना कुठे मला सब्जेक्ट काही ना काही बाकी आहे, तर ते प्रत्येकाला वाटत. म्हणून तुम्ही बघितलं जो रँकरचे मार्क्स असतात फर्स्ट किंवा कोणतेही रँकरचे त्यांचे मार्क्स हे जे आपले ग्रॅज्युएशनचे मार्क्स असतात, ग्रॅज्युएशनला नॉर्मल आहे 70-80% किंवा या रेंज मध्ये आपल्याला मार्क्स मिळायचे. पण इकडे 8% पाहिजे ना, 60% रँक नंबर म्हणतो म्हणजे बघा 60% विद्यार्थी पहिल्या जाऊ शकतो. तर ही एक्झामची डिफिकल्टी येणार पण तुम्हाला इकडे समजून येईल. आणि दुसरं म्हणजे की मग परत आपण नोकरी गोष्ट त्याच्यावर येऊ की अभ्यास कधीच पूर्ण होणार, पूर्ण सिलेबस आहे ना तो कधीच पूर्ण होत नाही आपल्याला असं वाटतं. पण एक तोच काही सब्जेक्ट आपले जे स्ट्रॉंग पॉइंट असतात. फॉर एक्झाम्पल मला वाटतं माझा स्ट्रॉंग पॉइंट पेपर 2 म्हणजे पॉलिटिकल सायन्स असं होतं. आणि पेपर 3 मी मेन्सची गोष्ट करतो एचआरएसआय, तर मी या 2 सब्जेक्टवर जास्त फोकस केला. आणि नक्की असं नाही की पेपर 1 पेपर 4 मी एकदम बाजूला ठेवा, त्याच्यावर पण फोकस केला, त्याच्यामुळे पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा ट्राय केला. पण जास्त जास्त रिव्हिजन मी रिव्हिजनकडे परत जास्त वेळा बोलतोय, रिव्हिजन प्रिलिम्स आणि मेन्स साठी खूप महत्वाचे. तर मग पेपर 2 आणि पेपर 3 ची रिव्हिजन खूप जास्त मी 3 ते 4 वेळा केली. तर असे काही आपले स्ट्रॉंग पॉईंट असतात त्याच्यावर जास्त काम करा. वीक पॉईंट ला सोडून नका देऊ, वीक पॉईंट वर काम करा. नक्कीच त्याच्यात काही ना काही एक ऍव्हरेज पण आलं पाहिजे. ही स्ट्रॅटेजी एक महत्वाची, ही माझी स्ट्रॅटेजी होती. असं नाही की तुमची स्ट्रॅटेजी असावी 100%, पण
मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. निखिल आपण मुलांचे प्रश्न घेऊया. ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी चॅट ग्रुप मध्ये जाऊन आपले काही प्रश्न असेल तर मांडावे. मी हे सांगू इच्छितो की निखिल आणि त्याच्यासारखे स्टुडंट आपल्याला वेळोवेळी ऑनलाईन च्या माध्यमातून लेक्चर घेणारच आहेत. निखिलचे आपण पुढचे लेक्चर प्री कशी क्लिअर, प्री बद्दल काय स्ट्रॅटेजी असावी, मेन्स बद्दल काय स्ट्रॅटेजी असावी, इंटरव्ह्यू साठी काय स्ट्रॅटेजी असावी, इव्हन विषय वाईज सुद्धा आपण लेक्चर ठेवणार आहोत. पुढे जाऊन त्याचं शेड्यूल लगेच सांगण्यात येईलच तुम्हाला. पण तुम्हाला काही प्रश्न असल्यास चॅट रूम मध्ये तुम्ही जाऊन विचारू शकता, त्याची उत्तरं निखिल आता सध्या तरी नक्की देईल. मी चॅट रूम ओपन करतोय, त्याचा काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, अजून तरी म्हणजे प्रश्न आलेले नाहीये. ठीक आहे निखिल, ठीक आहे. व्हॉइस मध्ये थोडस मला वाटतं डिस्टर्बन्स होता, पुढच्या वेळेस तो आम्ही व्हॉइस डिस्टर्बन्स टाळण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू. आणि लवकरच निखिल निखिलला शुभेच्छा पुढच्या काळासाठी. निखिलला शुभेच्छा. एसे बद्दल थोडं सांगा, असा प्रश्न आलेला आहे. निखिल एसे बद्दल थोडस सांग. तर एसे हा जो पार्ट असतो आपला मेन्सला असतो सर, पेपर पेपर वन जर आपण म्हणतो इंग्लिश आणि मराठी पेपर क्वेश्चन पेपरचा प्रारंभ असतो, त्यामध्ये दोन एसे असतात, एक इंग्लिशचा असतो एक मराठीचा असतो. तर एसे बद्दल नॉर्मली मी असं सजेस्ट करेल की इंग्लिश प्रॅक्टिस आपली नसते, ही नॉर्मली 90% ची एक्झाम आपली एमसीक्यू बेस्ड आहे. तर मला वाटतं की एसे मध्ये मार्क्स सपोज वाढवले असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस. तुम्ही जसे प्रिलिमचा टप्पा तुमचा पुढे जातोय, तुमची प्रिलिम झाली की प्रत्येक आठवड्याला ऍटलिस्ट एक एसे लिहिणं महत्वाचं आहे. मग तो कोणताही सब्जेक्ट, पहिल्या म्हणजे मागच्या वर्षाचे पेपर बघा, त्याच्यात काही सब्जेक्ट असतील त्याच्यावर तुम्ही एसे लिहून बघा, मित्रांना दाखवा, सरांना दाखवा, मग ते तो एक प्रकार तुम्ही काम देऊ शकता. दुसरं म्हणजे वाचन. असं नाहीये की तुम्ही या परीक्षेत अभ्यास करताय म्हणजे अवांतर वाचन सोडलं पाहिजे. अवांतर वाचन याचं न्यूज पेपर, आता प्रिलिम झालं की काही विद्यार्थी न्यूज पेपर वाचणं सोडतात, तर न्यूज पेपर वाचणं महत्वाचं आहे. त्याच्यातले त्या एडिटोरियल पेज असतं ते वाचणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपली एक लिखाण क्षमता वाढू शकते किंवा आपलं एक नॉर्मल नॉलेज आहे ते वाढतं. त्यामुळे एसे बद्दल हे दोन घटक महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे मी सांगते की आयोगाला काही अपेक्षित आहे, आयोगाने काही क्रायटेरिया तिकडे सेट करून दिले असतात की शब्द लिमिट, वर्ड लिमिट त्यांनी सेट करून दिले असतात. ते वर्ड लिमिट पाहणं, दहा टक्के प्लस माणूस चालतो, पण असं नाही की मग 400 शब्दांचं लिमिट आहे, मी तुम्ही 1000 शब्दांचा एसे लिहिताय, ते चुकीचं आहे, मग तिकडे मार्क्स कटवा. आयोगाची दुसरी एक माफक अपेक्षा की अक्षर, अक्षर हे चांगल्या प्रकारे एक प्रेझेंटेबल अक्षर असावं, किंवा तुमची हँड रायटिंग प्रेझेंटेबल असावी, स्पेलिंग मिस्टेक नसावेत, मराठी मध्ये ग्रामर मिस्टेक नसावेत, हे काही बेसिक रूल आयोगाचे. आणि एक शब्दरचना सुरक्षितप्रमाणे एकदम साध्या आणि एक सोपी शब्दरचना असावी, अशा काही आयोगाच्या माफक अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा आपण पाळल्या तर नक्कीच एसे रायटिंग मध्ये आपल्याला मदत होते. पुढचा प्रश्न करंट अफेअर बद्दल सांगा, प्री साठी किती महत्वाचे आहे, प्रीसाठी मंच करावे लागेल. ओके, हा एक असा प्रश्न आहे की हा जनरली खूप विचारला जातो, बरोबर नवीन विद्यार्थ्यांद्वारे खूप विचारला जातो. असं असा काही सेट तारीख नाहीये की परीक्षा 13 सप्टेंबरला म्हणजे या पासून तर करंट अफेअर तुम्ही वाचायला पाहिजे. पण नॉर्मली एक वर्ष आधी म्हणजे आपली परीक्षा एप्रिल मध्ये होती, खरी गोल्डन एज होती एप्रिल मध्ये होती. तुम्ही 2019 जानेवारी महिन्यापासून जो आता जो सप्टेंबर सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे, तर सप्टेंबरचे वाचन गरज नाहीये, पण एक ऑगस्ट पर्यंत तुमचे एक जानेवारी 2019 ते 2020 ऑगस्ट महिना या सगळ्या महिन्यांचे जे मासिक येतात ते तुम्ही फॉलो केले, कोणते प्रिपरेशन असं नाही की 2-3 मासिक घेऊन मग त्याच्यावर अभ्यास केला तेच परत परत वाचले, एकच मासिक घ्या त्याचा तुम्ही रिटर्न करत होता.
जास्त मेसेज घेणं जेव्हा एकच कोणत्याही प्रकारचा मेसेज घ्या सगळ्यांचं पण आपल्या सेमच पद्धतीचं असतं तुम्ही फॉलो करत राहा आणि त्याची रिव्हिजन करत राहा. तर मला येत राहील की तारीख अशी काही सेट नाही पण एक दीड वर्षापूर्वीचा करंट अफेअर्स करणं महत्वाचं. बरोबर. आणि देवीत एक प्रश्न असतो की परीक्षेच्या वेळेत काय करावं. परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या दिवशी किंवा एक्झाम हॉल मध्ये एंटर केल्यावरती जो प्रश्नपत्रिका समोर आली तेव्हा त्याला टॅकल कसं करावं. नेहमीच ते परीक्षेच्या दिवशी एकतर म्हणजे शांत राहणे, सकाळी रात्री झोप बरोबर घेणे खूप महत्वाचं आहे. की परीक्षा नॉर्मली पण 10 वाजता परीक्षा असते, सेंटरवर 8:30 पोहोचायचं असतं. तर झोप महत्वाची आहे, रात्री लवकर झोपून 10 वाजता एक 7 ते 8 तास मस्त झोप घ्या. सकाळी उठा, आंघोळ करा, काही वाचण्याची गरज नाहीये. असं नाही की शेवटच्या टाइमला आपण रिव्हिजन करून एक्झाम आणखी आपल्याला फायदेशीर ठरेल असं नसतं. तुमचं डोकं जेवढं शांत राहील ती एक्झाम अशी नाही की तुम्हाला धीर वर्ष खायची. आपण ग्रॅज्युएशन मध्ये कसं करायचो की काही महत्वाचे वर्ड्स किंवा महत्वाचे नोट्स वाचल्या मग त्या जाऊन पेपर मध्ये लिहून आलो आपण असं नाही. त्याच्यामध्ये आपलं एक्झाम मध्ये पेपर मध्ये डोकं चालणं खूप महत्वाचं असतं. तिकडे जाऊन आपलं डोकं चालवणं, डोकं चालवण्यासाठी आपलं काय महत्वाचं आहे की आपलं डोकं शांत ठेवणं, रिलॅक्स ठेवणं. रिलॅक्स म्हणून पेपर सॉल्व केले पाहिजे. टाइम मॅनेजमेंट नक्कीच, तुम्ही टाइम मॅनेजमेंट प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक्झाम जमणार आहे. प्रश्न नीट प्रकारे वाचणार मग त्याच्यामध्ये नॉट विचारलं की यस विचारलं म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन असतो कधी कधी यापैकी काही नाही यापैकी त्या चारपैकी काय काही ऑप्शन आहे की यापैकी चार पैकी कोणतं नाही. तर ते प्रश्न कधी कधी आपल्या सोडून जातात महत्वाचे वाचण्याचे. तर तिला एक प्रश्न नीट प्रकारे वाचावे, गोल नीट प्रकारे करावं, जे सर्कल असतं ते महत्वाचं असतं ते नीट प्रकारे करावं. असं नाही की मग कधी कधी बाहेर जातात ते मग त्यामुळे मार्क्स आपला तिकडचा मार्क्स जाऊ शकतो ते महत्वाचं आहे. ते छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिलॅक्स राहणं खूप महत्वाचं आहे. त्या गोष्टी बरोबर आहे. बरोबर ठीक आहे निखिल. ठीक आहे, थँक्यू निखिलला. आपण पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊया आणि पुढच्या वर्षी अजूनही चांगली पोस्ट निखिल घेऊन येईल अशी अपेक्षा करूया. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. थँक्यू.